आपण पाहत आहोत सी न्यूज लाईव्ह दैनिक महाराष्ट्र. डॉक्टर अमजद खान पठाण राष्ट्रस्तरीय महात्मा ज्योतिबा फुले समाजभूषण पुरस्कार 2022 ने मुंबई येथे सन्मानित. आई जिजाऊची पुण्यनगरीमधील राष्ट्रीय एकता आणि सर्व धर्म समभावचे प्रणेते तथा हजरत गौस ए आजम दस्तगीर बाबा दर्गाचे संस्थापक विश्वशांती राजदूत परमपूज्य गुरुवर्य हजरत अलहज असद बाबा यांचे चिरंजीव डॉक्टर अमजद खान पठाण कर्करोग शास्त्रज्ञ मुंबई यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी आणि संशोधनासाठी राष्ट्रस्तरीय महात्मा ज्योतिबा फुले समाजभूषण पुरस्कार 2022 विविध मान्यवरांच्या उपस्थित पु ल देशपांडे अकॅडमी प्रभादेवी मुंबई येथे प्रदान करण्यात आला. विदर्भातील एक तरुण ज्याने आपल्या परिश्रमाने तथा मेहनतीने पुढे येऊन आपल्या कार्याने आज दिग्गज अशा लोकांच्या यादीमध्ये आपले नाव समाविष्ट करून संपूर्ण विदर्भ तथा बुलढाणा जिल्ह्याला मानाचा तुरा मिळवून दिला. मागील महिन्यात डॉक्टर पठाण यांनी राष्ट्रीय अनमोल रत्न पुरस्कार विविध देशांच्या कौन्सुल जनरल यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन डॉक्टर पठाण यांना गौरवले होते. तसेच इंडो इराण फ्रेंडशिप सोसायटी इंडो रशिया फ्रेंडशिप असोसिएशन यांनी सुद्धा डॉक्टर पठाण यांना गौरवले आहे. डॉक्टर पठाण हे 35 वर्षापासून आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून आपले सामाजिक कार्य करत आहे. डॉक्टर पठाण हे मुंबई येथील नामांकित हॉस्पिटलमध्ये उच्चभू पदावर कार्यरत आहे. मुंबई पुणेमधील पुढील खर्चिक उपचारांसाठी जाणे पलीकडे नसलेला पर्याय आणि येणाऱ्या रुग्ण आणि नातेवाईकांचे होणारे हाल आणि वेदना बघून डॉक्टर पठाण यांना फार वाईट वाटत असे. अशा रुग्णांना ते सर्वतोपरी मदत करत असे. डॉक्टर पठाण यांनी विदेशात जाऊन नोकरी करणे नाकारले आणि आपल्या मातृभूमीतील रुग्णांना काहीतरी केले पाहिजे या उद्देशाने त्यांनी मोफत कर्करोग किडनी रोग तपासणी आणि उपचार मार्गदर्शन शिबिर आयोजित केले. विदेशातील मोठी नोकरीची असलेली ऑफर सोडून फक्त आपल्या मायभूमीशी असलेले ऋणानुबंध आणि गोर गरिबांची रुग्णांची सेवा करण्याची त्यांची तडफड हे फार अभिमानास्पद आहे. जे लोक मुंबई पुणे येथील पंचतारिकित हॉस्पिटलमध्ये जाऊ शकत नाही किंवा त्यांच्या तपासणी फी सुद्धा देऊ शकत नाही अशा गोरगरीब रुग्णांसाठी डॉक्टर आपल्या दारी संकल्पनेतून पंचतारांकित रुग्णालयमधील नामांकित तज्ज्ञ डॉक्टर यांना आपल्या मातृभूमीमध्ये आणून गोरगरीब कर्करोग रुग्णांना मोफत मार्गदर्शन आणि उपचार शिबिरांचे आयोजन डॉक्टर पठाण दरवर्षी करतात. त्यांनी गेल्या 6 वर्षात जवळपास 45,000 रुग्णांना मोफत उपचार मार्गदर्शन भव्य शिबिरचे आयोजन करून विदर्भ मराठवाड्यातील गरीब जनतेला मदतीचा हात दिल्याबद्दल आसाम बुक ऑफ रेकॉर्डने त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रतिष्ठित द मोस्ट पॉप्युलर इंडियन अवॉर्ड 2020 सन्मानित केले. डॉक्टर अमजद पठाण यांना कोरोना काळामध्ये अनेक गरजू लोकांची मदत केली. कोरोना योद्धा म्हणून राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय अशा वेगवेगळ्या संस्थेने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित केले आहे. डॉक्टर अमजद पठाण यांना बुडांग जावा वेस्ट इंडोनेशिया येथील नामांकित संस्थाने विश्वशांतीदूत तथा सोदनेसे कल्चर हॉनर या अशा अतिप्रतिष्ठित मानाचा पुरस्कार सन्मानाने त्यांना पुरस्कृत केले आहे. डॉक्टर पठाण यांना आत्तापर्यंत जवळपास 150 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले आहे. त्यांना नुकताच तुर्की देशाने मानवता सेवेसाठी मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली. तसेच इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर डेव्हलपमेंट ब्राझील यांनी PhD इन मेडिसिन देऊन त्यांचा गौरव केला. डॉक्टर पठाण यांना नायजेरिया नेपाळ भूतान इंडोनेशिया या देशाने मानद डॉक्टरेट आणि विश्वशांतीदूत ची पदवी दिलेली आहे. भारत गौरव असलेले डॉक्टर पठाण यांना आत्तापर्यंतच 5 डॉक्टरेट मिळालेली आहे. तसेच 3 देशाचे विश्वशांतीदूत पदाने गौरवले आहे. आपले वडील कर्मवीर भारत गौरव
अल्हाज असद बाबा यांचे स्वप्न आणि त्यांची असलेली लाखो रुग्णांची निस्वार्थ सेवेचा वसा घेऊन त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी सिंदखेड राजामध्ये लवकरच चॅरिटेबल कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याचे त्यांचे मानद आहे। गरीब आणि गरजू रुग्णांसाठी संपूर्ण मोफत उपचार करण्याचे त्यांनी सांगितले। तसेच देशातील आणि परदेशातील नामांकित तज्ज्ञ डॉक्टरसुद्धा या कॅन्सर हॉस्पिटलसाठी आणि रुग्णांसाठी आपली सेवा देणार असल्याचे डॉक्टर पठाण यांनी सांगितले। डॉक्टर पठाण यांच्या विनंतीवरून दरवर्षी या भव्य मोफत शिबिरामध्ये मुंबई येथील नामांकित कर्करोग कॅन्सर तज्ज्ञ तथा किडनी रोग तज्ज्ञ आणि इतर रोग तज्ज्ञ तपासणी व उपचारासाठी उपस्थित राहतात आणि आपली मोफत सेवा देतात। शेवटच्या स्टेज आणि संपूर्ण शरीरामध्ये पसरलेल्या कॅन्सर रुग्णासाठी हेलिस्टिक अप्रोच कॅन्सर उपशामक आणि सहाय्यक काळजी विभाग सुद्धा उभारण्याचा डॉक्टर पठाण यांचा मानस आहे। अशा रुग्णांची मोफत सेवा आणि सुश्रुषा करून त्यांच्यासाठी सहाय्यक उपचार भौतिक चिकित्सा आणि इतर आवश्यक उपचार सिंदखेड राजामध्ये करण्याची त्यांनी इच्छा दर्शविली। आपल्या यशाचे श्रेय ते आपल्या आई वडील परिवार आणि मित्र कर्करोग मुक्त रुग्णांना देतात। डॉक्टर पठाण यांचे विविध राज्यातून तसेच परदेशातून कौतुक होत आहे। सी न्यूज दैनिक महाराष्ट्र सिंदखेड राजा प्रतिनिधी शेख मोहसिन।